अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. उद्यापासून बघा, श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी 6 मेला आहे, तर उद्यापासून अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू होतो आहे. 7 ते 8 दिवस आपण अतिशय मनोभावे आपल्या स्वामींची सेवा करणार आहोत, आणि आपण खूप भाग्यशाली आहोत की आपल्याला स्वामींची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. बऱ्याचशा ताईंच्या, महिलांच्या कमेंट आलेल्या आहे की ताई, आम्हाला सेवा करण्याची खूप इच्छा आहे, पण नोकरी आहे, गुरुचरित्राचं पारायण आम्ही करू शकत नाही, लहान मुलं आहे, त्याचे नियम थोडेफार कठीण आहे, तर पण आम्हाला सेवा करण्याची खूप इच्छा आहे. तर बघा, ज्यांना गुरुचरित्राचं पारण करणं शक्य नाही, तर ते काय करू शकतात? सगळ्यात पहिले बघा, मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही कुठली पण सेवा करा, तुम्ही बघा 2-2 तास 4-4 तास सेवा करताय, पण तुमचं वागणं व्यवस्थित नाही, तुम्ही कोणाला तरी त्रास देताय, कोणाचा अपमान करताय, कोणाशी खोटं बोलताय, कोणाची फसवणूक करताय, असं होत असेल तर त्या 2 तासाच्या सेवेचा काही उपयोग नाही आहे. या उलटच तुम्ही, तुमचं वागणं अतिशय व्यवस्थित आहे, नेहमी कोणाच्या तरी मदतीला तुम्ही धावून जातात, नेहमी दुसऱ्याचा चांगला विचार करतात, दुसऱ्याच्याबद्दल वाईट भावना तुमच्या मनामध्ये नसतात, आणि तुम्ही अगदी अशा वागणुकीसोबतच तुम्ही अगदी 5 मिनिटाची जरी सेवा केली तर ती स्वामींना अतिशय आवडते, आणि स्वामी त्यांच्यावर लगेचच प्रसन्न होतात, भरभरून आशीर्वाद त्यांना देतात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, म्हणजे अशा व्यक्तींसमोर स्वामी महाराज त्यांच्या सुखामध्ये दुःखामध्ये नेहमी त्यांना साथ देतात. तर बघा, सगळ्यात पहिले म्हणजे ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही आहे, नियम पाळणं शक्य नाही, तर त्यांनी काय करता येईल? सगळ्यात पहिले म्हणजे हे 7 ते 8 दिवस तुम्हाला मांसाहार करायचं नाही, एवढं तर आपण पाळू शकतो, ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही नामजप करा, स्वामींच्या मंत्राचा जप कंटिन्यू 5 मिनटं देवासमोर बसून करा, आणि दिवसभरामध्ये तुम्ही काही कामाला आहे, तुम्ही आय टी कंपनीत आहे, कुठल्या ऑफिसमध्ये कुठेही असाल, प्रवासाला जात आहे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मनामध्ये तुम्ही चालू ठेवा, तुम्ही ही सवय लावूनच घ्या. फक्त ह्या सप्ताहाच्या काळात नाही, नेहमी पण तुम्ही हे 7 दिवस असं केलं ना, तर नेहमी तुमच्या तोंडामध्ये स्वामींचं नाव राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नामजप तर तुम्हाला करायचंच आहे, सकाळी करायचं आहे, दुपारी, संध्याकाळी, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला करायचं आहे. आणि यासोबतच स्वामींचा तारक मंत्र, अशक्यही शक्य करतील स्वामी असा आपल्या स्वामींचा तारक मंत्र आहे, तर तो तारक मंत्र तुम्हाला ऐकायचाच आहे. अतिशय प्रभावी आहे, मुलांवर पण त्याचे खूप चांगले परिणाम होतात, आणि आपल्या आयुष्यामध्ये अशक्य गोष्टीसुद्धा स्वामी महाराज शक्य करून देतात. आणि हे जे 7 ते 8 दिवस आहे ना, हे अतिशय महत्त्वाचे आहे. या दिवसात जर तुम्ही फक्त नामस्मरण आणि तारक मंत्राचा जरी जप केला तरी तुम्हाला स्वामी सर्व काही देऊन जातील. तुम्ही नका 1.5-2 तासाची सेवा करणं शक्य नाही आहे, नका करू, पण एवढी सेवा करा ती मनापासून करा. 10 मिनटं देतो ना आपण देवाला, मग ती मनापासून, मग इकडे गॅसवर काय ठेवलंय, मुलं काय करतात, इकडे काय, अजिबात त्याच्याकडे लक्ष नका देऊ, मनापासून ही सेवा करा. आणि जे छोटे मी तुम्हाला नियम सांगितले, मांसाहार वगैरे करू नका, मद्यपान काही नाही, अशा या गोष्टी ज्या आहे एवढे तर तुम्ही नियम पाळलेच पाहिजे. आणि या व्यतिरिक्त पण अजून तुम्हाला थोडासा वेळ असेल ना, 1/2 तास वगैरे तुम्ही सेवा करू शकत असाल, तर नक्की श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं सुद्धा तुम्ही पारायण करू शकता. बघा, गुरुचरित्राचं फलश्रुती देणारा हा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये पण तुम्ही बघा, 51 अध्याय आहे, पण छोटे छोटे, अगदी छोटे हे अध्याय आहे. आता बघा, हे गुरुचरित्राचे जेवढे नियम आहे ना, तेवढे पण तुम्ही यासाठी नाही पाळले तरी चालेल, फक्त मांसाहार करायचा नाही आहे. आणि रोज जितके अध्याय मी तुम्हाला सांगते तर त्याप्रमाणे वाचायचं आहे. बघा, श्रीमद परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी लोकांच्या इष्टकामना पूर्ण होण्यासाठी अनेक ग्रंथ तसंच स्तोत्र लिहिलेले आहेत. त्यासोबतच त्यांनी श्री सप्तशती गुरुचरित्र सार या अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथाची मांडणी केलेली आहे. आता हा ग्रंथ वाचण्याच्या आधी देवासमोर तुम्हाला दिवा, अगरबत्ती लावायची आहे, तसंच देवाला फूल अर्पण करायचं आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ग्रंथाचं वाचन करायचं आहे. 7 दिवसातच तुम्ही पूर्ण करू शकतात. आता कशाप्रकारे बघा, पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 7 अध्याय वाचायचे आहे, त्यानंतर दुसऱ्या दिवशी 8 ते 17 अध्याय वाचायचे आहे, तिसऱ्या दिवशी 18 ते 27 अध्याय, चौथ्या दिवशी 28 ते 34 अध्याय, पाचव्या दिवशी 35 ते 37 अध्याय, सहाव्या दिवशी 38 ते 43 अध्याय, आणि 7व्या दिवशी 44 ते 51 अध्याय. तर अशा प्रकारे तुमच्या सोयीनुसार तुम्हाला हे जे सांगितल्याप्रमाणे हे जे 3-3 अध्याय आहे हे वाचायचे आहे. याच्या पहिले तुम्हाला श्री स्वामी समर्थ माळ जप करायची आहे. 11 वेळेस नाही जमत, 1 वेळेस करा, पण मनापासून करा. तारक मंत्र एकदा म्हणायचा आहे, गणपती अथर्वशीर्ष म्हणायचा आहे, आणि त्याच्यानंतर सांगितल्याप्रमाणे रोज याचे अध्याय तुम्हाला म्हणायचे आहे. तर बघा, हा हे ग्रंथ सुरू करताना पहिले श्री दत्तात्रय स्तोत्र आहे, आणि त्याच्यानंतर अध्याय पहिला सुरू होतो. आता तुम्ही बघितलं असेल, अध्याय पहिला इथून सुरू होतो आणि इथे संपतो, ठीक आहे. म्हणजे एवढेच 2 पानांचा आहे, दुसरा अध्याय एवढा आहे, लगेच तिसरा अध्याय इथून सुरू होतो आहे. म्हणजे बघा किती छोटे छोटे अध्याय आहे, त्यानंतर दुसरा दिवस. तर अशा प्रकारे तुम्हाला हा गुरुचरित्र, श्री सप्तशती गुरुचरित्र सार जो आहे, या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकतात. हे हा जो ग्रंथ आहे
हा मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते, त्या ताईंकडून तुम्ही मागवू शकतात किंवा तुम्ही जवळपास कुठे मिळाला तरीसुद्धा चालेल, हरकत नाही. पण हा ग्रंथ तुम्ही वाचा. गुरुचरित्राचं संपूर्ण फलश्रुती देणारा हा ग्रंथ आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून मला तुमच्यासोबत ही माहिती सांगायची होती की बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या की ताई आम्हाला पण ग्रंथ पारायण करायची इच्छा आहे पण जमत नाही काही गोष्टींमुळे. तर नाही जमत आहे तर एक तर तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा, तारक मंत्र, या दोन गोष्टी होऊच शकतात. किती पण तुमचं बिझी शेड्यूल असेल तरी पण या दोन गोष्टी तुम्हाला करायच्याच आहे. त्यातल्या त्यात थोडीफार थोडं जास्त वेळ आहे तर तुम्ही या ग्रंथाचं तुम्ही पारायण करा. खूप प्रभावी आहे, अतिशय प्रभावी आहे. सर्व काही आपल्या आयुष्यातले कष्ट कमी करणारा, आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या करायला पाहिजे. नाही तर आपण बघितलं असेल की एखादा माणूस खूप कष्ट करतो पण पाहिजे तेवढं यश जे आहे ते मिळत नाही. यासोबतच आपण माणूस म्हटलं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये शारीरिक, मानसिक, आर्थिक या अशा प्रकारच्या भरपूर समस्या असतात. माणूस म्हटलं म्हणजे दुःख हे पण येणार त्याच्या वाटेला, फक्त सुख चालणार नाही तर आपल्याला सुखाची किंमत राहणार नाही. तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख दुःख जे आहे ते जे आपल्या नशिबामध्ये संकट लिहून ठेवलेले आहे ते आपल्यापर्यंत येऊच नाही, किंवा संकट आले तरी त्याच्यावर आपण मात करून परत पुढे अजून जास्त प्रगती करू अशासाठी आपल्याला काही उपाय अमुक एक दिवशी करायचेच असतात. तर म्हणून तुम्हाला या 7 दिवसामध्ये हे पारायण करायचं आहे. नक्की करा. खूप प्रभावशाली हे दिवस आहे आणि या 7 दिवसामध्ये तुम्ही नक्की स्वामींचं केंद्र असेल, मठ असेल, तिथे जा. तिथे वातावरण बघा, खूप प्रसन्न असतं. मला जमलं मी नक्की तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल. कसं आहे मंदिरामध्ये आपल्याला कॅमेरा घेऊन फिरणं थोडंसं चांगलं वाटत नाही, तर तरी पण मी तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या नक्की शेअर करते की आमच्या इथे जवळ केंद्र आहे तर तिथे किती छान वातावरण असतं. अखंड नामजप तिथे चाललेला असतो, कंटिन्यू म्हणजे 24 तास तिथे सेवा चालू असते, रात्रीसुद्धा सेवा चालू असते. माझे मिस्टर आणि मीसुद्धा तिथे जाऊन जमेल तेवढी आम्ही सेवा करत असतो. तर बघा हे दिवस वाया न जाऊ देता नक्की त्याचा भरभरून फायदा करून घ्या. अतिशय प्रभावी दिवस आहे. आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं होण्यासाठी आपण झटत असतो, मग त्यातलाच हा एक भाग आहे. म्हणून तुम्ही नक्की ही सेवा करा. स्वामींची केलेली सेवा कधी पण वाया जात नाही. एक आपण जी सेवा करतो त्याचा एक एक क्षणाची स्वामी महाराज आपली परतफेड करत असतात. त्याच्या बदल्यामध्ये ते आपल्याला काही ना काही देत असतात. म्हणून जे पण कराल मनापासून करा, अतिशय महत्त्वाचं आहे. लहान मुलांकडून पण तुम्ही सेवा करून घ्या, त्यांच्याकडून त्यांना तारक मंत्र ऐकवा. स्वामींचा जो नामजप आहे तो त्यांना करायला लावा, चालेल. पण काही ना काही सेवा जी आहे, सेवेची सवय जी आहे, आपल्या मुलांनासुद्धा लावा. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.